हॅलो. आता निवाला शाळेतनं घेऊन जायला आलेली आहे. निवाची शाळा सुटलेली आहे त्यामुळे आम्ही आता घरी चाललो आहे. आम्ही तिला शाळा निवडताना पहिलं असं ठरवलं होतं घराजवळची शाळा निवडायची, त्यामुळे घरातनं शाळेला आम्हाला खूप अंतर नाही आहे. ॲक्च्युअल बघितलं का नाही, आमच्या घरातनं तिची शाळा दिसतीये आणि शाळेतनं घर दिसते. पण काय झालं आहे, आमचं कॉम्पाऊंड वॉल असल्यामुळे आम्हाला यू टर्न घेऊन यावं लागते, त्यामुळे शाळेत सुटल्यावर पण ती खुश असती आहे. का म्हणजे तिचं ट्रॅव्हलिंगमध्ये खूप कमी वेळ जातो अगदी शाळा जवळ असल्यामुळे. त्यामुळे आमचं पहिलं हे ठरलेलं होतं अगदी जवळची शाळा निवडायची. तसं आम्ही अगदी जवळची शाळा निवडली आणि शाळेला तिला घालायच्या आधी आम्ही काय तयारी करून घेतली ते तुम्हाला सांगते. पहिलं जेवण खायच्या आधी स्वच्छ हात धुवायची वगैरे ही सवय करून घेतली होती. नो डाऊट शाळेतही शिकवतातच, पण हे पण केलं होतं. आणि त्याच्याबद्दल टॉयलेटला वगैरे आपलं आपलं जाऊन यायचं किंवा जायचं असलं की शिक्षकांना विचारून जायचं, हे सगळं केलं होतं. आणि तिचे आवडीची बॅग, तिचे आवडीचं वॉटर बॅग, टिफिन हे सगळं घेतलं होतं. त्यामुळे ती खूप खुश झालेली, शाळेबद्दल ती खूप खुश आहे. एवढंच नव्हे, शाळेत काय शिकवलं तर सांगते, शिक्षकांबद्दल खुश आहे. मिस तर तिच्या अगदी लाडक्या आहेत. आणि हे बघा, आमचं अगदी वॉकेबल डिस्टन्स आहे घर आणि स्कूल. तुम्हाला मी म्हटल्यासारखं आमच्या घरातनं स्कूल दिसते आणि स्कूलमधनं घर दिसते, पण कंपाऊंड वॉल असल्यामुळे आम्हाला यू टर्न घेऊन जावं लागते. ह्याच्यामुळे तिचा वेळ खूप वाचतो येणे जाण्यातला, जवळची शाळा असल्यामुळे. आणि मुख्य म्हणजे ती शाळेबद्दल खूप खुश आहे. ती एकटी पण येऊ शकते, खूप सारखं म्हणत असते, आजी मी एकटी जाते, एकटी येते. पण अजून लहान असल्यामुळे आम्ही एकटीला जायला सोडत नाही. निवा, आजी शाळेत काय इंग्लिश शिकलात का गं? होय, काय काय शिकवलं? हां, काय काय घेतलं गं आज इंग्लिशमध्ये? असं का गं, मूड नाही आहे वाटते आता सांगायला. किंवा शाळा सुटल्यामुळे तिला भूक लागलेली पण असेल, त्यामुळे आता घरी जाऊन ती जेवेल, हातपाय धुवून कपडे बदलून. हे बघा, आम्ही घरी पोचतोय, पण आलो घरी, त्यामुळे निवा खुश आहे. हे बघा कशी पळत सुटली बघा. त्यामुळे आपणही मुलांच्या शाळा निवडताना अगदी जवळची शाळा निवडा, म्हणजे मुलं खूप खुश असतात. त्यांचं येणे जाण्यातला त्रास, वेळ आणि इवन त्रास पण वाचतो. आणि 2 वर्ष गेली कोरोनामुळे, मुलांचे ऑनलाईन क्लासमुळे ऑफलाईन त्यांचं क्लासचं सवय त्यांची मोडलेली आहे. त्यांना एक ठिकाणी बसायची ही पण जरा सवय करा. आम्ही पोचलो पण घरी बघा, निवा घरात पण गेली. अच्छा, हॅव अ गुड डे.